संसार म्हटला की भांड्याला भांड हे लागतात, मग काही जणांच्या बाबतीत हे भांडण पार घटस्फोटापर्यंत जाऊन पोचतं, कोर्टाची पायरी चढली जाते. पण असं काही घडलंय तेही कोर्टात की घटस्फोटासाठी गेलेली जोडपी आता पुन्हा लग्न करणार आहे. बऱ्याचशा जोडप्यांना कळून चुकलंय. मुंबईत अनेक जोडपी घटस्फोट घ्यायला कोर्टात गेली होती, पण त्यांना एक दुजे के वास्ते आपणच आहोत हे पटलंय. म्हणूनच 221 जोडप्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतलाय आणि पुन्हा संसार थाटण्याचा निर्णय घेतलाय. हे शक्य झालंय समुपदेशनामुळे. गेल्या वर्षभरात मुंबईत कुटुंब न्यायालयाकडे 6373 प्रकरणं आली. यापैकी 221 जोडप्यांनी पुन्हा संसार सुरू केला तर 2878 जोडप्यांनी घटस्फोट घेतला. जोडीदाराकडून वाढत्या अपेक्षा, आर्थिक बाबी, वयातलं अंतर अशा अनेक कारणांमुळे ही जोडपी घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत गेली होती, पण त्यांनी पुन्हा एकत्रच राहायचं ठरवलंय. वकिलांकडे आल्यावरती सुद्धा आमचं काम एवढं असतं की त्यांची समस्या समजावून घेणं. जिथे आम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्या टोकाला गेलेले नाही आहेत, जर दोघांशी बोलता आलं तर दोघांशी बोलून, किंवा जरा एखादीच व्यक्ती त्यातली आपल्याकडे आली असेल तर त्यांच्याशी बोलूनही आपल्याला जर का असं वाटलं की हे घटस्फोटाच्या अगोदर हे सांधलं जाऊ शकेल, तर वकील समुपदेशनासाठी जाण्याचा सल्ला त्यांना देऊ शकतात. घटस्फोटासाठी कोर्टाची पायरी चढली की समुपदेशन हा शेवटचा पर्याय असतो, पण समुपदेशन आधीही मिळू शकतं. दोघांमध्ये काहीतरी खुटपुटू लागलंय असं वाटलं की समुपदेशाकडे आधीच जा असा सल्ला दिला जातो. हल्लीची जी जोडपी आहेत त्यांना बराच ओपननेस आहे काउन्सिलिंगसाठी, समुपदेशनासाठी, आणि जेव्हा त्यांना कळतं की आपल्यामध्ये आयधर कम्पॅटेबिलिटी नाहीये किंवा काही असे अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्या मतभेद होतो किंवा वादविवाद होतात, त्यावेळेला ते आम्हाला अप्रोच करतात काउन्सिलिंगसाठी. घटस्फोटाचं प्रमाण गेल्या काही काळात वाढलंय हे खरंय, पण जोडपी अशी पुन्हा एकमेकांबरोबरच नांदू लागली हेही एकदम मस्तच झालं. ऋचा वझे, झी 24 तास, मुंबई.